कृषि उपज के गारंटी शुदा दाम न मिलने से एक और जहां सुल्तानी संकट का सामना कर रही थी, वहीं बेमौसम बारिश से किसान आसमानी संकट से जूझ रहे हैं। इसलिए नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने किसानों को तत्काल मदद की मांग करते हुए किसानों के नुकसान की और सदन का ध्यान आकर्षण कराया। दानवे ने मांग की 289 आपत्तिजनक प्रस्ताव पेश कर सदन में चर्चा कराकर सरकार को इसका जवाब देने के लिए बाध्य किया जाए। काल परवा बुधवारी, मंगलवारी आणि सोमवारी सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये, मग त्यात रायगड असेल, पालघर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, वाशिम, बुलढाणा, नंदुरबार या जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यामध्ये, जळगाव, अवकाळी पाऊस सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तर गारपीट सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि त्याच्यामुळं मग गव्हाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, हरभऱ्याचं नुकसान झालं, मक्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्याबरोबरच आंबा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू याही फळांचं नुकसान झालेलं आहे, या काही फळांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की अशा पद्धतीनं अवकाळी पाऊस कधीच असा होळी किंवा रंगाच्या वेळेस आता पण पाऊस झाल्याचा आठवत नाही, कारण ऐन सगळा पीक काढण्याचा वेळ आणि त्यातल्या त्यात गहू तर आडवा झोपलेला आहे कित्येक ठिकाणी। मी काल काही ठिकाणी गेलो होतो तर माननीय महोदय, आता हा पाऊस झाला याच्यामुळे पिकाचं नुकसान झालं, परंतु जो काही गहू वगैरे उरलेला आहे याच्यावर सुद्धा रोग होण्याची शक्यता आहे आता, कारण असा पाऊस, अवकाळी पाऊस आल्यानंतर अशा पिकावर रोग सुद्धा होण्याची दाट शक्यता असते आणि याच्यामुळं शेतकऱ्याला एक मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय। एक काल माझ्याकडे नाशिकची बातमी आहे सभापती महोदय, एक माळवाडी नावाचं गाव आहे आणि या माळवाडी गावातील लोकांनी चक्क गाव विकायला काढलेले सभापती महोदय। शेतमालाला भाव मिळत नाही, कांदा मातीमोल जातोय, कापसाची ही स्थिती आहे आणि अशी स्थिती असताना आसमा एकीकडे सुलतानी पण संकट चालूच असताना आसमानी पण संकट या महाराष्ट्रावर आलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या काळामध्ये शेतकऱ्यांना एक मोठी मदत सरकारच्या वतीनं करण्याची आवश्यकता आहे। अजूनही मागच्या वर्षीची अतिवृष्टीची, सततच्या पावसाची, पीक विम्याची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आणि अशा स्थितीमध्ये अशा पद्धतीनं अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसमोर येऊन पडलेला आहे।